मिरज बसस्थानकजवळ 18 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बसस्थानकमध्ये फिर्यादी विवेक होवाले यांची आई मुंबईहून येणार असल्यामुळे आईला घेऊन जाण्यासाठी होवाले हे येथील बसस्थानकाला आले होते. विवेक होवाले यांना एकटा पाहून आरोपी राजू पीर शेख यांनी त्याला गाठलं व त्याच्या गळ्यातील 22 ग्रॅम सोन्याची चेन अंदाजे 55,000 रुपयाची ही हिसड्या मारून चोरी केल्याची घटना घडल्याचं गाघीचैकी पोलीस गाणे ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी तातडीनं पथक पाठवून याची चौकशी केली असता आरोपीचं नाव निष्पन्न झालं आणि पोलिसांनी आरोपी राजू पीर शेख याला 24 तासात ताब्यात घेण्यात यश मिळवलं. मिरज शहरात अशा घटना वारंवार होत असून त्यास आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सदर संशयित आरोपीस न्यायालयापुढे उभं केलं असता 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला. पोलीस ठाणे गुन्हा रेषा नंबर 20/2021 392 34 प्रमाणे काल दिनांक 19/1/2021 रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील जो फिर्यादी आहे, फिर्यादी मिरज ST स्टँड या ठिकाणी बाह्य रस्त्याने चालत जात असताना यातील आरोपी राजू शेख याने त्याच्या गळ्यातील चेन हिसकावली होती आणि सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम सर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा ढोकले मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वेलकर सर यांनी सदरचा गुन्हा गंभीर असल्याने तात्काळ डिटेक्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडील PSI रोहिदास पवार आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी बातमीदारामार्फत बातमी काढून सदर गुन्हा हा राजू शेख यांनी केला असल्याचे निष्पन्न केले. राजू शेख याला आज पहाटे अटक करून त्याच्याकडून सदर गुन्ह्यात जबरी चोरी करून नेलेली चेन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला माननीय न्यायालयात हजर केले असता त्यास 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच अशाच प्रकारचे आरोपीने इतर गुन्हे केले आहेत काय या संबंधाने महात्मा गांधी पोलीस स्टेशन तपास करत आहे.